आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात शुक्रवारी अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत किमान 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाल्याचं समजत आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रहिवासी भागात पाणीच पाणी दिसत आहे। दरम्यान आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये विध्वंसाचं दृश्य आपण पाहू शकतो। या व्हिडिओत एक घर काही सेकंदातच अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचं दिसतं। हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुचनूरचा असल्याचं बोललं जात आहे। या व्हिडिओत पुरानंतर नदीचा तडाखा कसा असतो हे स्पष्टपणे दिसत आहे। पाण्याच्या वेगवान तडाख्यात घर कसं अचानक कोसळतं हेही या व्हिडिओमध्ये दिसतंय। सध्या या घटनेसंदर्भात फारशी माहिती मिळालेली नाहीये, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहे। माध्यमांतील वृत्तांनुसार चेरू या छोट्या नदीला अचानक आलेल्या पुरामुळे काठावरील काही गावात पाणी घुसलं। नंदालूरजवळ 3 मृतदेह आढळून आले आहेत। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला। यामुळे चित्तूर आणि कडप्पा येथे अनेक वर्षांनंतर भीषण पूर आला आहे। दरम्यान आज सकाळी परत आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रहिवासी भागात पाणीच पाणी दिसत आहे। असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात आपण पाहू शकतो की एक प्रवासी वाहतूक करणारी बस पूर्ण पाण्यात बुडालेली आहे।